यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील घुनसरा येथे गांजा शेतीचा पर्दाफाश करण्यात आला. गांजा शेती करणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेण्यात आला आहे. जवळपास 25 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महागाव तालुक्यात काही शेतकरी गांजा शेती करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांना मिळाली. त्यावरून धाड टाकण्यात आली. कापूस आणि तूर पिकात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. काही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळालेली की येथील घोणसरा गाव बर्गेवाडी शेतशिवार येथील काही शेतकऱ्यांनी गांजाची लागवड केलेली आहे आणि इथे येऊन व्हेरीफाय केले असता इथं आंतरपीक घेतल्याप्रमाणे इथं गांजाची लागवड केलेली आहे. म्हणजे कापसाच्या आणि तुरीच्या शेतामध्ये यांनी गांजासुद्धा प्रॉपरली पेरलेला आहे. याच्यामध्ये आम्ही 4 आरोपी केलेले आहेत. त्यांचे नावं आहेत देवीदास ढाकरे, वंदेव ढाकरे, सुखदेव ढाकरे आणि फलसिंग राठोड. साधारण 10 ते 12 क्विंटलचा मुद्देमाल इथं आम्ही जप्त केलेला आहे आणि अजूनही कारवाई सुरू आहे. आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसते की हा अंदाजे 25 ते 30 लाखाचा हा मुद्देमाल असेल. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.